30 सेकंदात बातमी डाउनलोड करा तक ऍप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा. शंभुगाजे याला तर एक महिना होत आला, आपण तर शिवसेनेचे आहात. मी आहेच ना, मी मगेपर्यंतच आहे. अहो मला 52 वर्ष झाली, येता 52 वर्ष झाली, मी मगेपर्यंतच आहे. राजे आपण आपल्या नावामध्ये राजे आहे शंभुगाजे. हो शक्य असेल, शक्य असेल मी तिकडे बघितलं नाही ना तुम्हाला, मी आता तिथे बघेन, काय अडचण नाही मला, तिथे बघेन. मी काय नेहमीच तुम्हाला स्वप्न सुद्धा बघतो, कारण कधी काय चाललंय, कारण तुम्हाला अहो तुम्हाला याबाबत मी 10 पत्र दिले आहेत शंभुबाजे, 10 पत्र तुम्हाला दिले आहेत, 10 मोजून. काही नाही म्हणून म्हटलं, मी म्हटलं शिवसेना जात म्हणून. मला शंका काय झाली, एक तुम्ही नेता म्हणताय, 10 पत्र तुम्हाला आम्ही देतोय, काही नाही त्याची दखल नाही. दखल पात्र देखील आम्ही आता शिल्लक घालू नाही. 2 महिने झाले प्रस्ताव दाबून ठेवला त्याचा, त्याला अपघात करत नाही. 11 मुद्द्याभोवती भ्रष्टाचार त्यांनी केला आहे, सिद्ध झालंय. मॅडम आणलं मी सगळा पसतावतो. त्याला पाठीची काय घालता, तुमचा जवळ आहे का तो? मला माहिती आहे कुणाकडून दबाव आलाय, कुठल्या नेत्याकडून दबाव आलाय, कुठल्या पक्षाकडून दबाव आलाय. नाईलाजानं मला न्यायालयात जायला लागणार, आणि जाणार सभापती महोदय, आम्ही न्यायालयात जाणार, शासनाच्या विरोधात जाईल. त्याच्यावरती निर्णय शासनानं ताबडतोब घ्यावा, अशी आपल्याला हात जोडून कळकळीची आग्रहाची नम्रतेची विनंती करतो. की पक्षाचं ते नाव घेत आहेत, व्यक्ती चुकत असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, ठीक आहे, पण राष्ट्रवादी हे शब्द जरा बोलले आहे, तपासून घ्या आपण, पटलावर काढून टाका चुकीचं असेल तर. नाही राष्ट्रवादी म्हणला नाही रामदास भाई, राष्ट्रवादी तपासून घ्या. सन्माननीय माजी राज्यमंत्री, केंद्रीय आपले कॅबिनेट मंत्री, आमचे नेते, सन्माननीय सदस्य रामदासजी कदम भाई बोला. सगळ्यांचे नेते ते तुमचे तर पहिले. सन्माननीय सभापती महोदया, जवळजवळ 31,298,57,00,000 या पुरवणी मागण्या सभागृहाला मंजूर करण्यासाठी इथे ठेवलेले आहेत. सभापती महोदय, एका वेळेला आपण सभापती महोदया, एका वेळेला इथं आपण निधी खर्च करण्यासाठी मागणी करतोय सभागृहाकडे, आणि दुसऱ्या बाजूला कशा पद्धतीनं या निधीचा गैरवापर केला जातोय, एक 2 उदाहरण फक्त मी देणार आणि माझं भाषण संपवणार आहे. सभापती महोदया, तालुका खेड जिल्हा रत्नागिरीमध्ये एक मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी एका बौद्धवाडीसाठी 20 लाख रुपये मंजूर करून घेतले पूल बांधण्यासाठी. त्यावेळेला तिथे आमचे पालकमंत्री महोदय उदय सामंत असतील. त्यावेळेला सभापती महोदया, तिथे बौद्धवाडीच नाही, तिथे त्यांनी स्वतःची बिल्डिंग बांधले. त्या बिल्डिंगमध्ये त्याच्या पत्नीच्या नावानं 4 फ्लॅट आहेत खेडमध्ये, आणि समाज कल्याणच्या नावानं, बौद्धवाडीच्या नावानं त्याच्या बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी तो 20 लाखाचा पूल बांधला आहे, 20 लाखाचा अपघात केलेला आहे. मी शासनाकडे याबाबत जवळजवळ मी आपल्याला सगळी माझी पत्रच पाठवणार आहे. एकनाथ शिंदे साहेब हे सगळ्यांना मी पत्र अगदी दिलेत, समाज कल्याण मंत्री, सार्वजनिक बांधकाम खातं, सगळ्यांना दिलेत. सभापती महोदया, शेवटी जिल्हाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो, त्यांनी चौकशी केली, ते खरेदी का झालं होतं तेही त्यांनी ताब्यात घेतलं, आणि त्याच्यामध्ये वैभव खेडेकर हे दोषी आहेत. यांनी समाज कल्याणचा पैसा तिथे बौद्धवाडी नसताना 20 लाखाचा पूल स्वतःच्या बिल्डिंगसाठी, इमारतीसाठी, त्याच्या ज्याच्यामध्ये त्यांच्या पत्नीच्या नावानं 4 फ्लॅट आहेत त्या बिल्डिंगसाठी त्यांनी मंजूर करून घेतला, म्हणून त्याला दोषी ठरवलंय. मी इथे आमच्या शंभुगाजी देसाई आहेत, मी आपल्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांनी जो अहवाल दिलेला आहे तातडीनं त्यांच्यावर ती कारवाई करण्याबाबत. शंभुगाजे याला तर 1 महिना होत आला, पण त्याच्यावरती कुठलाही गुन्हा नाही. आपण तर शिवसेनेचे आहात, मी आहेच ना, मी मगेपर्यंतच आहे.
अहो मला 52 वर्ष झाली, आता 52 वर्ष झाली, मी मगापर्यंतच आहे. पण आपण शिवसेनेचे आहात मी का म्हटलं की याच्या भोवती अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत ते सिद्ध झाले आहेत. पण त्याला पोलीस बंदोबस्त दिला, 2 पोलीस त्यांना दिलेत, म्हणून म्हटलं मी आपण शिवसेनेचे. हे राष्ट्रवादी कोण दिलं जात आहे? आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, मी आपल्या मार्फत हे सन्माननीय राज्यमंत्र्यांमध्ये पाठवतोय. हे जिल्हाधिकाऱ्याचा अहवाल आहे, त्यामुळे त्यांनी स्पष्ट म्हटलंय की कसे दोषी आहेत, कसा समाज कल्याणचा पैसा स्वतःच्या हितासाठी कसा वापरला गेला, हे सगळं चौकशीमध्ये शंभूराजी आलंय. आपल्याला शक्य असेल, कुणाचा आपल्यावरती दबाव नसेल आणि प्रामाणिकपणे त्या खुर्चीला तुम्ही न्याय देणार असाल तर ताबडतोब याच्यावरती गुन्हा दाखल करून घ्या, ताबडतोब गुन्हा दाखल करून घ्या. इथे नंबर एक हो सॉरी सभापती महोदय हे जे वैभव खेडेकर आहेत नगराध्यक्ष, क व ग नगरपालिकेमध्ये त्यांना एकही लिटर डिझेल वापरता येत नाही शंभूराजे नियमाप्रमाणे, कारण नगरपालिकेचा खर्च आहे ना तो 50% अधिक आहे, त्यामुळे त्यांना एकही लिटर वापरता येत नाही. त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये 3.5 लाखाचं डिझेल वापरलंच, पण खाजगी गाड्यांमध्ये डिझेल, स्कूटरमध्ये डिझेल, कॅनमधून आणलेलं डिझेल, नगरपालिकेच्या ज्या गाड्या बंद आहेत त्यामध्ये टाकलेलं डिझेल, हे अशी सगळे मी पत्र दिली, त्याची चौकशी केली. नगरविकास खात्यानं या संदर्भात मध्ये नगरपालिकेच्या सीओना त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी पत्र दिलंय. शंभूराजे हे बघा कितीच आहे, ते 10 ऑक्टोबर महिन्याचं आहे, आता 2-2.5 महिने होऊन उलटून गेले. इथे आपण नगरविकासला पैसा देतोय, तिथे 25 लाख रुपयाचं डिझेल या नगराध्यक्षांनी सगळी सोय केलेली आहे, 25 लाखाचं. आणि जो संबंधित जो आहे त्याला फक्त त्याच्यावरती कारवाई केलेली आहे क्लार्क होती. आणि म्हणून सभापती महोदया, माझी आपल्यामार्फत सन्माननीय मंत्री महोदया विनंती आहे, हे नगरविकास खात्याचं 23 लाख रुपयाचं त्यांनी डिझेलचा भ्रष्टाचार केला, त्याची ऑर्डर मी आपल्याकडे शंभूराजे पाठवतोय. राजे आपण आपल्या नावामध्ये राजे आहे शंभूराजे, हो शक्य असेल मी तिकडे बघितलं नाही ना तुम्हाला, मी आता तिथे बघेन, काय अडचण नाही मला, तिथे बघेन मी, काय नेहमीच तुम्हाला स्वप्न सुद्धा बघतो, कारण कधी काय चाललंय, कारण तुम्हाला अहो तुम्हाला याबाबत मी 10 पत्र दिले आहेत शंभूराजे, 10 पत्र तुम्हाला दिले आहेत, 10 मोजून काही नाही. म्हणून म्हटलं मी म्हटलं शिवसेना जात म्हणून, मला शंका काय झाली, एक तुम्ही नेता म्हणताय, 10-10 पत्र तुम्हाला आम्ही देतोय, काही नाही त्याची दखल नाही, दखलपात्र देखील आम्ही आता शिल्लक घालू नाही. आणि म्हणून हे देखील मी आपल्याकडे देतोय, तर याच्यावरती गुन्हा दाखल होणार आहे की नाही. आणि तिसरा मुद्दा सन्माननीय सभापती महोदया महत्त्वाचा मुद्दा देतोय की या नगराध्यक्षांनी या नगरपालिकेमध्ये अनेक भ्रष्टाचार केलेत, त्याचे 20 प्रस्ताव त्याला अपात्र करण्यासाठी नियमाप्रमाणे 50%पेक्षा अधिक नगरसेवकांनी अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवला, त्या 20 पैकी 11 मुद्द्यामध्ये तो अपात्र होऊ शकतो असा दोषी ठरवून जिल्हाधिकाऱ्यांनी नगरविकास खात्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. सभापती महोदय नियमाप्रमाणे 15 दिवसाच्या आतमध्ये नगरविकास खात्याने निर्णय घ्यायला पाहिजे, 2 महिने झाले प्रस्ताव दाबून ठेवला त्याचा, त्याला अपात्र करीत नाहीत. 11 मुद्द्याभोवती भ्रष्टाचार त्यांनी केला आहे हे सिद्ध झालंय, मॅडम आणलं मी सगळा पसतावतो, त्याला पाठीची काय घालता, तुमचा जवळ आहे का तो सभापती महोदय, काय चाललं आहे? आणि त्याच्यावरती कारवाई नाही, गुन्हा नाही, आणि त्याला पोलीस बंदोबस्त, वा त्याला चौकशी तर करून घ्या, त्याला पोलीस बंदोबस्त, पोलीस कशासाठी त्याला दिले आहेत, शक्य असेल तर बघा. आणि म्हणून माझी आपल्या मार्फत नगरविकास खात्याचे कोणी तर असतील तर त्याला विनंती आहे, बाबानो त्या प्रस्तावाचं काय झालं, मला माहिती आहे कुणाकडून दबाव आलाय, कुठल्या नेत्याकडून दबाव आलाय, कुठल्या पक्षाकडून दबाव आलाय, नाईलाजानं मला न्यायालयात जायला लागणार आणि जाणार. सभापती महोदय मी न्यायालयात जाणार, शासनाच्या विरोधात जाईल आणि मी न्यायालयामध्ये न्याय मागवीन. अशा भ्रष्ट माणसाला पाठीशी घालण्याचं काम सरकार करत असेल तर या पुरवणी मागण्याला मान्यता आम्ही कशासाठी द्यायची असा प्रश्न पडतोय. आणि म्हणून आपल्या मार्फत सभापती महोदया आपण शासनाला निर्देश द्यावेत, जो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवला आहे अपात्रतेचा त्याच्यावरती निर्णय शासनानं ताबडतोब घ्यावा
असे आपल्याला हात जोडून कळकळ्याची आग्रहाची नम्रतेची विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य रामदासभाई कदम यांनी इकडे दोन महत्त्वाचे अहवाल पाठवलेले आहेत. सन्माननीय बोला. आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक रामदासभाईंनी काही मुद्दे उपस्थित केले, पण चुकीचं जरा थोडंसं पटलावर येऊ नये की पक्षाचं ते नाव घेत आहेत. व्यक्ती चुकत असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, ठीक आहे, पण राष्ट्रवादी हे शब्द जरा कोणी मारलं बोलले राष्ट्रवादी आहे तपासून घ्या आपण, पटलावर काढून टाका चुकीचं असेल तर. नाही राष्ट्रवादी म्हणला नाही रामदासभाई, राष्ट्रवादी तपासून घ्या. जर राष्ट्रवादी पक्षाचं नाव असेल तर ते पटलावरून काढा. मला काय वाटतं की मी सन्माननीय रामदासभाई कदम यांचं सगळं निवेदन आणि भाषण मी काळजीपूर्वक ऐकलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या स्मरणाप्रमाणे त्यांनी कुठल्याही पक्षाचं नाव घेतलेलं नाही आणि भाईंची भाषणं आम्ही नेहमीच काळजीपूर्वक ऐकत आलेलो आहोत वर्षानुवर्ष, त्यामुळे गफलत होणार नाही. मी हे तपासून घेते, परंतु सन्माननीय राज्यमंत्र्यांनी जे निदर्शनं आणलं ते तपासून घेऊ. कुठल्या पक्षाचं नाव असेल त्याच्यामध्ये ते नसेल असं मला वाटतं, पण असेल तर ते काढून टाकू. सन्माननीय शंभूराजे देसाई, आपण सभागृहात सर्व ऐकलेलं आहे. मी नव्याने निर्देश देण्यापेक्षा या सगळ्या प्रकरणाच्या मध्ये आपण तपशीलवार जाऊन जे गृह खात्याशी अखत्यारित विषय आहे, विशेषतः संरक्षण देणं असेल किंवा काही त्यांच्याबद्दलचे गुन्हे असतील ते आपण जरूर पाहावेत. आणि नगर विकास मंत्र्यांच्याकडे मी स्वतः उपसभापती या नात्याने पाठपुरावा करेन या संदर्भामध्ये. आणि आदिती तटकरे यांना काही मांडायचं असेल तर तुम्ही मांडा, पण त्यांनी शिंदे साहेबांचं नाव घेतलेलं आहे आणि म्हणून मी नगर विकास मंत्री म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये जे आहे ते. आणि मी आता सभागृहाची बैठक 35 मिनिटांसाठी स्थगित करत आहे.